मॉर्निंग फ्रेंड्स. आज अपन पुढचा पार्ट बघणार आहे याच्यातला इलिवेशन इन बॉइलिंग पॉइंट. पहिली कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण बघितली लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. आज आपण दुसरी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी बघणार आहे इलिवेशन इन बॉइलिंग पॉइंट. आता इलिवेशन इन बॉइलिंग पॉइंट लास्ट टाइम पण मी म्हणलं होतं की हेडिंग वरून आपण डिस्कस कसं करतोय. इलिव्हेट होतोय बॉइलिंग पॉइंट. इलिव्हेट होणं म्हणजे काय? राईज होणं, इन्क्रीज होणं. हा बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज होतोय याचा अर्थ आधी जो बॉइलिंग पॉइंट असणार आहे प्युअर सॉल्व्हंटचा तो कम्पॅरेटिव्हली काय असणार आहे बाळांनो, कमी असणार आहे. आणि नंतर तो इलिव्हेट होतोय म्हणजे ज्या वेळेस आपण त्या प्युअर सॉल्व्हंट मध्ये नॉन ओलाटाईल सोल्युट ऍड करतो, तो नॉन ओलाटाईल सोल्युट ऍड केल्यानंतर जे सोल्युशन तयार होतं त्या सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज होतो. आता हा बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज कशामुळे होतो तर लास्ट टाइम पण आपण डिस्कस केलेलं होतं बघा की सुरुवातीला फक्त प्युअर सॉल्व्हंट आहे. काय आहे? फक्त प्युअर सॉल्व्हंट आहे. हा प्युअर सॉल्व्हंट असताना यातले सगळेच्या सगळे पार्टिकल काय होतात बाळांनो? इव्हॅपोरेट होतात. परंतु ज्या वेळेस आपण याच्यामध्ये सोल्युट ऍड करतो त्यावेळेस त्याच्या सरफेस वरचे सगळे पार्टिकल इव्हॅपोरेट होत नाही. आता आहे इव्हॅपोरेट होत नाहीत म्हणजे कम्पॅरेटिव्हली काय होतं? वेपर प्रेशर कमी एक्झर्ट केलं जातं. वेपर प्रेशर कमी एक्झर्ट होतं याचाच अर्थ बॉइलिंग पॉइंट वाढतो. काल आपण एक कन्क्लुजन बघितलं होतं की वेपर प्रेशर इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द बॉइलिंग पॉइंट. या ठिकाणी वेपर प्रेशर सोल्युशनला काय होतं? कमी एक्झर्ट होतो. नॉन ओलाटाईल सोल्युट ऍड केल्यामुळे काय झालं? तर सरफेसवरच्या पार्टिकल्सची जागा प्युअर सॉल्व्हंटच्या पार्टिकल्सची जागा आता नॉन ओलाटाईल सोल्युट पार्टिकल्सने घेतली. त्यामुळे काय झालं? सगळे पार्टिकल इव्हॅपोरेट नाहीत झाले. त्यामुळे काय झालं? वेपर प्रेशर कमी एक्झर्ट झालं. आणि वेपर प्रेशर कमी एक्झर्ट झालं तर ते इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे बॉइलिंग पॉइंटला. त्यामुळे सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट काय झाला? एनहान्स झाला, इन्क्रीज झाला, इलिव्हेट झाला किंवा वाढला असं आपण म्हणू शकतो. आता बॉइलिंग पॉइंट म्हणजे नक्की काय? कधी म्हणायचं की बॉइलिंग पॉइंट रिच झालेला आहे? तर असं टेम्परेचर ज्या टेम्परेचरला तर लिक्विडचं वेपर प्रेशर हे एक्स्टर्नल म्हणजेच ऍटमॉस्फिरिक प्रेशर एवढं होतं. बघा काय म्हणतोय आपण, द टेम्परेचर ऍट विच वेपर प्रेशर ऑफ लिक्विड बिकम्स इक्वल टू द ऍटमॉस्फिरिक प्रेशर. म्हणजे ऍटमॉस्फिरिक प्रेशर एवढं प्रेशर जर त्या वेपरनं त्या लिक्विडच्या सरफेसवरती इक्विलिब्रियमला एक्झर्ट केलं तर त्या ठिकाणी जे टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरला आपण त्या सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट असं म्हणू शकतो. द टेम्परेचर ऍट विच वेपर प्रेशर ऑफ लिक्विड बिकम्स इक्वल टू द ऍटमॉस्फिरिक प्रेशर. देन पुढचं जी आपली कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. आता इलिव्हेट होतोय बरोबर का? इलिव्हेट होतोय म्हणजे या ठिकाणी सॉल्व्हंटचा कमी आहे, सोल्युशनचा जास्त आहे. लेट टीएस बी द बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन, टीएस बी द बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन अँड टी झिरो बी द बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट. देन इलिव्हेशन इज डेल्टा टी बी, इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. देन डेल्टा टी बी दॅट इज इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट इज इक्वल टू जास्त आहे त्याच्यातून कमी आहे तो सबस्ट्रॅक्ट करा. जास्त कोण आहे? सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट. कमी कोणाचा आहे? सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉइंट. त्यामुळे काय होणार बाळांनो? टीएस मायनस टी झिरो येणार. आता म्हणजे डिफाईन करायचं झालं तर इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट कसं डिफाईन करता येईल आपल्याला? तर इट इज द डिफरन्स बिटवीन बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन अँड बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट. म्हणजे डिफरन्स बिटवीन बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन अँड बॉइलिंग पॉइंट ऑफ द प्युअर सॉल्व्हंट. त्यानंतर आपल्याला जे छोटा आर्टिकल आहे जे बऱ्याच वेळा बोर्डला 2 मार्क्ससाठी विचारलं जातं, डिराइव रिलेशनशिप बिटवीन इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट अँड मोलार मास ऑफ द सोल्युट. आता या ठिकाणी एक कन्सेप्ट आहे, जर फारच डायल्यूट सोल्युशन घेतलं असेल, आपण फारच डायल्यूट सोल्युशन घेतलं असेल म्हणजेच सोल्युटचा जो पार्ट आहे त्या सोल्युशन मधला तो फार कमी आहे किंवा आपण असं म्हणू शकतो की सॉल्व्हंट फार जास्त प्रमाणात प्रेझेंट आहे, अशा वेळी जो इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट आहे तो डायरेक्टली प्रपोर्शनल असतो कोणाला? मोलॅलिटी ऑफ सोल्युशनला. मोलॅलिटी कॉन्सन्ट्रेशन टर्म आपली झालेली अगोदर आठवते का बघा?
मोलिटी अपन कस डिफाइन करतो, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिजॉल्व पर केजी ऑफ सॉल्वंट। काय सांगतो आपण मोलॅलिटी, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिजॉल्व पर केजी ऑफ सॉल्वंट। म्हणजे या ठिकाणी इलिव्हेशन जे होणार आहे, इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द मोलॅलिटी ऑफ सोल्युशन। कधी? जर सोल्युशन खूपच डायल्यूट घेतलेलं असेल तर। मग यावरून आपण पुढे लिहिलं डेल्टा टीबी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द मोलॅलिटी ऑफ सोल्युशन। टेक सम कॉन्स्टंट डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू एम, वेर केबी इज मोलाल इलिव्हेशन कॉन्स्टंट ऑर ऑल्सो कॉल्ड एज इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट। काय केलं बघा, डेल्टा टीबी डायरेक्टली प्रपोर्शनल टू एम घेतला, प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतला आपण इथं, डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू एम। नोट दॅट केबी इज डिफरंट फॉर द डिफरंट लिक्विड्स, प्रत्येक लिक्विड साठी केबी ची व्हॅल्यू ही सारखी नसते, ती बदलते। तो केबी काय आहे, इट इज कॉल्ड एज मोलाल इलिव्हेशन कॉन्स्टंट ऑर इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट। केबी कॅन बी रिटर्न एज केबी इज इक्वल टू, या ठिकाणावरून बघा केबी आपण काय लिहू शकतो, केबी इज इक्वल टू डेल्टा टीबी अपॉन एम, डेल्टा टीबी अपॉन एम। डेल्टा टीबी म्हणजे काय रे बाळांनो, इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट प्रोड्युस्ड, इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट प्रोड्युस्ड। कधी? पर मोल दिले आपल्याला, पर मोलॅलिटी दिले आपल्याला। म्हणजेच डिफाईन कसा करता येईल इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट, इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट इज डिफाइंड एज इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट प्रोड्युस्ड, इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट प्रोड्युस्ड। वेन मोलॅलिटीची डेफिनेशन लिहायची, वेन वन मोल ऑफ सोल्यूट इज डिझॉल्व इन वन केजी ऑफ सॉल्वंट, वेन वन मोल ऑफ सोल्यूट डिझॉल्व इन वन केजी ऑफ सॉल्वंट। तर डेफिनेशन इज व्हेरी इझी, बघा फॉर्म्युला काय आहे, केबी इज इक्वल टू डेल्टा टीबी अपॉन एम। सो केबी साठी डेफिनेशन कशी सांगता येईल, डेल्टा टीबी म्हणजे काय रे, इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट प्रोड्यूस, इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट प्रोड्यूस। वेन, कधी? वेन वन मोल ऑफ सोल्यूट इज डिझॉल्व इन वन केजी ऑफ सॉल्वंट। काय सांगता येईल डेफिनेशन बघा, इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट किंवा मोलाल इलिव्हेशन कॉन्स्टंट इज डिफाइंड एज इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट प्रोड्यूस वेन वन मोल ऑफ सोल्यूट इज डिझॉल्व इन वन केजी ऑफ सॉल्वंट। नोट दॅट केबी डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ सॉल्वंट, क्वेश्चन येऊ शकतो सीईटी ला, केबी डिपेंड्स अपॉन नेचर ऑफ सोल्यूट, नेचर ऑफ सॉल्वंट, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन। काय सांगणार, इट डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ सॉल्वंट, नॉट ऑन द नेचर ऑफ सोल्यूट और नॉट ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन, इट डिपेंड्स ओनली ऑन द नेचर ऑफ द सॉल्वंट। फॉर्म्युल्यावरून त्याचं युनिट सांगता येईल का बघा, डेल्टा टीबी, टीबी म्हणजेच काय, आपण डेल्टा टीबी काय घेतलंय, डिफरन्स बिटवीन टू टेम्परेचर्स, इट रिमेन एज अ केल्विन। आणि मोलॅलिटी काय असते रे, मोल पर केजी, हे मोल पर केजी वरती आलं तर काय होणार, केजी पर मोल होणार, त्यामुळे युनिट काय येणार, केल्विन केजी पर मोल, युनिट काय येणार, केल्विन केजी पर मोल। केबी डिटरमाइन करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे जो डायरेक्टली आपल्याला एखादा ऑप्शन म्हणून एखाद्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या क्वेश्चन मध्ये विचारला जाऊ शकतो, केबी इज इक्वल टू आर टी झिरो स्क्वेअर, व्हॉट इज आर गॅस कॉन्स्टंट जो 8.314 घेतो आपण, व्हॉट इज टी झिरो बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्वंट अपॉन 1000 इंटू डेल्टा एच ऑफ इव्हॅपोरेशन। आता इव्हॅपोरेशनचा डेल्टा एच म्हणजे काय, एन्थाल्पी चेंज टेक्स प्लेस ड्युरिंग इव्हॅपोरेशन ऑफ लिक्विड, म्हणजे एखादा लिक्विड त्याच्या फेज मधून इव्हॅपोरेट होऊन गॅस मध्ये कन्वर्ट होत असताना त्याच्या एनर्जी मध्ये होणारा बदल म्हणजेच काय असतं बाळांनो, एन्थाल्पी चेंज फॉर द इव्हॅपोरेशन ऑफ लिक्विड। ऑब्विस आहे, एखादा लिक्विड आहे तर तो काय करणार बाळांनो, हीट ऍब्सॉर्ब करणार, आणि हीट ऍब्सॉर्ब करणार म्हणजेच ही प्रक्रिया कशी आहे,
एंडोथर्मिक आहे म्हणजेच हीट ऍब्सॉर्ब करून लिक्विडचं वेपर फॉर्म मध्ये कन्वर्जन होताना जी एनर्जी त्यानं ऍब्सॉर्ब केली ती काय असणार आहे त्या ठिकाणी एन्थाल्पी चेंज फॉर द इव्हॅपोरेशन त्याच्या आधीची एनर्जी आणि नंतर ऍब्सॉर्ब केलेली एनर्जी डेल्टा एन्थाल्पी चेंज म्हणजे डेल्टा फॉर द डिफरन्स वापरतो डिफरन्स घेणार एन्थाल्पी चेंज फॉर द रिएक्शन इज डेल्टा एच आर इज गॅस कॉन्स्टंट टी झिरो इज द बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट सो के बी कॅन बी डिटरमाइंड युझिंग द फॉर्म्युला आर टी झिरो स्क्वेअर अपॉन 1000 इंटू एन्थाल्पी चेंज फॉर द इव्हॅपोरेशन पण हे सगळं या ठिकाणी लिहिण्याची गरज नाही इथे फक्त व्हॉट इज के बी एवढं लिहायचंय डिराईव्ह करताना पण इथं आपण आता केबी म्हणजे काय ते डिटेलमध्ये सगळं बघितलंय कॉम्पिटेटिव्ह एक्झामला एक ते दोन क्वेश्चन याच्यावरती विचारले जाऊ शकतात त्याच्या अनुषंगाने आपण त्याचं डिस्कशन घेतलेलं आहे बोर्डला एक मार्कसाठी त्याची डेफिनेशन विचारली जाऊ शकते डिफाइन इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट ही आपण या ठिकाणी कम्प्लीट करून घेतलेली आहे आता पुढचा जो पार्ट आहे बाळांनो इथं आपण इथे आलेलो होतो की मोलॅलिटी म्हणजे काय आहे मोलॅलिटीची डेफिनेशन आपण सांगितली की नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिझॉल्ड पर केजी ऑफ सॉल्व्हंट मग नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट म्हणजे काय बाळांनो वेट ऑफ सोल्यूट अपॉन मोलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट वेट ऑफ सोल्यूट अपॉन मोलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट आता ही मोलॅलिटीची व्हॅल्यू आपण वरच्या इक्वेशन मध्ये पुट केली तर आपल्याला फॉर्म्युला डायरेक्टली मिळेल डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू डब्ल्यू टू अपॉन एम टू इंटू डब्ल्यू वन इन केजी कुणाला केजी नको असेल तर काय करतो आपण वरती 1000 न मल्टीप्लाय करणार कारण इथं जर ग्रॅम मध्ये घेतला तर त्याला 1000 न डिवाइड केलं तर काय मिळेल आपल्याला केजी मिळेल मग हे 1000 उचलून वर घेतले आणि मग तुम्ही डब्ल्यू वन ग्रॅम मध्ये घेऊ शकता त्या ठिकाणी किंवा एम टू साठी रिअरेंज करून आपण इक्वेशन लिहिला एम टू इज इक्वल टू केबी इंटू डब्ल्यू टू अपॉन डेल्टा टीबी इंटू डब्ल्यू वन इन केजी एक स्मॉल रिकॅप बघूयात एवढंच आहे जेवढं आपण लोवरिंग ऑफ वेपर प्रेशर मध्ये बघितलं होतं ठीक आहे का तेवढं मिळून आपल्याला इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट आणि डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट मध्ये बघायचं म्हणजे दोन कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचे जे एक्सप्लेनेशन आहे ते एकट्या लोवरिंग ऑफ वेपर प्रेशर मध्ये आहे बघूयात आपण या ठिकाणी इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट तर व्हॉट इज बॉइलिंग पॉइंट काय म्हणतो रे बाळांना आपण बॉइलिंग पॉइंट कधी एखाद्या लिक्विडचा बॉइलिंग पॉइंट रीच झाला असं म्हणणार जेव्हा किंवा असं टेम्परेचर ज्या टेम्परेचरला त्या लिक्विडचं वेपर प्रेशर हे ऍटमॉस्फिरिक प्रेशर एवढं होईल त्यावेळेस आपण काय म्हणणार की त्या लिक्विडचा बॉइलिंग पॉइंट रीच झालेला आहे आता इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय तर हा डिफरन्स असणार आहे कुणामधला जास्त ज्याचं टेम्परेचर आलं जास्त कुणाचं आलं सोल्युशनचं कमी कुणाचं आहे सॉल्व्हंटचं म्हणजेच टीएस मायनस टी झिरो म्हणजे काय बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन मायनस बॉइलिंग पॉइंट ऑफ द प्युअर सॉल्व्हंट याला आपण काय म्हणणार इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट ते कशाने डिनोट केलं आपण डेल्टा टीबी इज इक्वल टू टीएस मायनस टी झिरो पण नंतर रिलेशन सांगायला सुरुवात केली कशामधलं डेल्टा टीबी आणि मोलार मास ऑफ सोल्यूट पर व्हेरी डायल्यूट सोल्युशन आपण असं म्हणलं की इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द मोलॅलिटी ऑफ द सोल्युशन मग आपण त्याच्यावरून इक्वेशन स्टार्ट केलं डेल्टा टीबी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एम मोलॅलिटी ठीक आहे का बऱ्याच वेळा चूक काय करतात कॅपिटल एम लिहितात बाळ कॅपिटल एम लिहिलं की अर्थ मोलॅरिटी होतो तर ती चूक करू नका इथं स्मॉल एमच लिहिलं पाहिजे आपण डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू एम बट वी नो दॅट मोलॅरिटी इज इक्वल टू डब्ल्यू टू अपॉन एम टू इंटू डब्ल्यू वन इन केजी सो पुट दिस व्हॅल्यू इन अबो इक्वेशन विल गेट डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू डब्ल्यू टू अपॉन एम टू इंटू डब्ल्यू वन इन केजी और वी कॅन रिशफल फॉर द मोलार मास ऑफ द सोल्यूट एम टू इज इक्वल टू एम टू इकडे घ्या डेल्टा टीबी इकडे घ्या आपल्याला मोलार मास साठीचं फॉर्म्युला मिळेल इकडे आपण इन शॉर्ट केबी डिफाईन केलेला होता मिनिंग सांगून केबी म्हणजे काय म्हणलं आपण इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट ऑर द मोलार इलिव्हेशन कॉन्स्टंट तो डिफाईन कसा केला आपण त्याचा फॉर्म्युला तयार केला याच्यावरून केबी इज इक्वल टू डेल्टा टीबी अपॉन एम व्हॉट इज डेल्टा टीबी इज द इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट प्रोड्यूस कधी वेन वन मोल ऑफ सोल्यूट इज डिझॉल्व्ड इन द वन केजी ऑफ द सॉल्व्हंट त्यानंतर आपण एक महत्वाचं सांगितलं या ठिकाणी कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या ओरिएंटेड एक क्वेश्चन येऊ शकतो की मोलार इलिव्हेशन कॉन्स्टंट केबी डिपेंड्स अपॉन तो कशावर डिपेंड आहे फक्त इट डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ द सॉल्व्हंट
एंड इंडिपेंडेंट ऑफ द नेचर ऑफ सोल्यूट ऑर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्यूशन. देन अजून एक क्वेश्चन छोटस इथे लिहू शकतो युनिट ऑफ केबी. केबीचं युनिट काय आहे? केल्विन केजी पर मोल. केजी पर मोल फॉर्म्युला आपल्याला क्लिअर असेल तर त्या फॉर्म्युलावरून आपण घेऊ शकतो. याचं केल्विन आहे, याचं मोल पर केजी आहे. मोल पर केजी वरती जाईल, केजी पर मोल मिळेल आपल्याला. त्यानंतर केबी फॉर्म केबी डिटरमाइन करण्याचा एक फॉर्म्युला सांगितलंय आपल्याला. काय सांगितलेलं आहे? केबी इज इक्वल टू आर टी झिरो स्क्वेअर अपॉन 1000 इंटू डेल्टा एच ऑफ इव्हॅपोरेशन. एक्सप्लेन केलेलं आहे मी, ठीक आहे. तर या ठिकाणी आपलं पहिला पार्ट इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट जो आहे, दुसरी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ती संपते. पुढची कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट, तिसरी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. सेम आहे बऱ्यापैकी. जे आपण आर्टिकल बघितलं इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट, बऱ्यापैकी सिमिलरच पॉइंट आहे, थोडे स्लाइट चेंजेस आहे, ठीक आहे का. आता पहिलं आपण बघूयात की नक्की फ्रीजिंग पॉइंट म्हणजे काय असतं. तर फ्रीजिंग पॉइंट म्हणजे काय बोलणार, तर असं टेम्परेचर ज्या टेम्परेचरला त्या लिक्विडचं वेपर प्रेशर जे आहे ते वेपर प्रेशर ऑफ सॉलिड एवढं होईल. सो द टेम्परेचर ऍट विच वेपर प्रेशर ऑफ सॉलिड बिकम इक्वल टू द लिक्विड ऍट इक्विलिब्रियम. म्हणजेच या ठिकाणी जे वेपर प्रेशर आहे ते सॉलिड आणि लिक्विडचं काय झालं पाहिजे, इक्वल आलं पाहिजे. तर अशा केसमध्ये आपण काय म्हणू शकतो की त्या ठिकाणी त्याचा फ्रीजिंग पॉइंट रीच झालेला आहे. आता पुढचा आर्टिकल आहे आपण याच्यातला डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. काय आहे? डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. आता डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट नक्की कशाला म्हणायचं बाळांनो, तर हा डिफरन्स आहे, हा डिफरन्स आहे. कशामधला डिफरन्स आहे? आपण आधी नाव जर ऐकलं असेल या आर्टिकलचं की डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट, ही प्रॉपर्टी कुणाची आहे? सोल्युशनची आहे. म्हणजे सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट काय होतंय बाळांनो? डिप्रेस होतंय. म्हणजे त्याच्या आधी जो आहे तो कोण आहे? सॉल्व्हेंट आहे. त्या सॉल्व्हेंटचा फ्रीजिंग पॉइंट काय असणार आहे बाळांनो? जास्त असणार आहे. जास्त आहे त्याच्यामधून कमी तो सबस्ट्रॅक्ट करायचा आहे. जास्त कुणाचा होता? प्युअर सॉल्व्हेंटचा होता. कमी कुणाचा आहे? सोल्युशनचा आहे. मग जर आपण सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉइंट हा टीएस कन्सिडर केला, सॉरी सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट हा टीएस कन्सिडर केला आणि सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉइंट हा टी झिरो कन्सिडर केला, तर हा डिफरन्स येईल कुणाचा, कुणामधला? तर फ्रीजिंग पॉइंट ऑफ सॉल्व्हंट आणि फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन मधला. जास्त कुणाचा आहे? सॉल्व्हंट म्हणजेच टी झिरो. मायनस कमी कुणाचा आहे? सोल्युशनचा म्हणजेच टीएस. म्हणजेच डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट डेल्टा टीएफ इज द डिफरन्स बिटवीन फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट अँड फ्रीजिंग पॉइंट ऑफ द सोल्युशन. त्यानंतर आपण रिलेशन बघणार आहे कुणामधलं? डेल्टा टीएफ आणि मोलार मास ऑफ द सोल्युट मधलं. आता जो डेल्टा टीएफ आहे म्हणजे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट आहे आणि मोलार मास ऑफ सोल्युट मधलं रिलेशन आहे. सिमिलर जे लास्ट आर्टिकल बघितलं त्यासारखं पुन्हा तेच रिपीटेशन आहे बघा. या ठिकाणी फॉर व्हेरी डायल्यूट सोल्युशन म्हणजे ज्याच्यामध्ये काय केलेलं आहे, सोल्युटचं प्रमाण फारच कमी आहे किंवा सॉल्व्हंट फार जास्त प्रमाणात प्रेझेंट आहे, अशा डायल्यूट सोल्युशनसाठी जे फ्रीजिंग पॉइंट मधलं डिप्रेशन आहे ते डायरेक्टली प्रपोर्शनल असतं त्याच्या मोलॅलिटी बरोबर. आता व्हॉट इज मोलॅलिटी? पुन्हा एकदा तोच कन्सेप्ट आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युट डिझॉल्व्ड पर केजी ऑफ सॉल्व्हंट. मोलॅलिटी कशाला म्हणतो आपण? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युट डिझॉल्व्ड पर केजी ऑफ सॉल्व्हंट. एक केजी मध्ये किती मोल सोल्युटचे डिझॉल्व केलेले आहेत त्याला म्हणतो आपण मोलॅलिटी. आणि अशा मोलॅलिटीशी डायरेक्टली प्रपोर्शनल असतं कोण? डायरेक्टली प्रपोर्शनल असतं डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट डेल्टा टीएफ. देअरफोर वी कॅन राईट डेल्टा टीएफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द मोलॅलिटी. मग मोलॅलिटीशी डायरेक्टली प्रपोर्शनल काहीतरी कॉन्स्टंट घेतला पाहिजे, प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतला आपण. डेल्टा टीएफ इज इक्वल टू के एफ हा कॉन्स्टंट घेतला इन टू एम मोलॅलिटी. ओके, नाव फर्स्ट वी विल कम्प्लीट दिस आर्टिकल देन वी डिस्कस अबाउट व्हॉट इज के एफ. देन मोलॅलिटी एज वी नो डब्ल्यू टू अपॉन एम टू इन टू डब्ल्यू वन इन केजी. मोलॅलिटीच्या डेफिनेशन नुसार काय? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युट डिझॉल्व्ड पर केजी ऑफ सॉल्व्हंट. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युट म्हणजे काय बोलतो? डब्ल्यू टू अपॉन एम टू आहे. त्यानंतर ही व्हॅल्यू आपण
वरच्या इक्वेशन मध्ये पुट केली तर आपल्याला व्हॅल्यू काय मिळेल, डेल्टा टीएफ इज इक्वल टू के एफ इंटू डब्ल्यू टू अपॉन एम टू इंटू डब्ल्यू वन इन केजी। केजी नको असेल तर काय करायला लागेल आपल्याला, हे ग्रॅम मध्ये ठेवायचं असेल तर वरती थाउजंड ने मल्टीप्लाय करावं लागेल। तसंच आपण एम टू साठी सुद्धा इक्वेशन रिअरेंज करू शकतो, एम टू इज इक्वल टू काय लिहिणार, के एफ इंटू डब्ल्यू टू अपॉन हा डेल्टा टी एफ इकडे जाईल इंटू डब्ल्यू वन इन केजी। रिलेशन क्लिअर आहे बघा, डेरिवेशन क्लिअर आहे। वी डिस्कस अबाउट द के एफ, व्हॉट इज के एफ, के एफ इज अ मोलाल डिप्रेशन कॉन्स्टंट, के एफ इज अ मोलाल डिप्रेशन कॉन्स्टंट और कॉल्ड एज अ क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट। क्रायोस्कोपिक हा थोडासा कोल्ड या अर्थाने वापरला जातो। सो मोलाल डिप्रेशन कॉन्स्टंट और क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट एंड इट कॅन बी रिटन एज के एफ इज इक्वल टू डेल्टा टी एफ अपॉन मोलॅलिटी। याच्यावरून आपण याची डेफिनेशन तयार करू शकतो, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट इज डिफाइंड एज व्हॉट इज डेल्टा टी एफ, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट प्रोड्यूस्ड, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट प्रोड्यूस्ड व्हेन, डेफिनेशन ऑफ मोलॅलिटी, वन मोल ऑफ सोल्यूट इज डिझॉल्व्ड इन वन केजी ऑफ सॉल्यूट। म्हणजेच या ठिकाणी काय सांगता येईल बघा, के एफ क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट इज डिफाइंड एज डिप्रेशन इन अ फ्रीजिंग पॉइंट प्रोड्यूस व्हेन वन मोल ऑफ सोल्यूट इज डिझॉल्व्ड इन वन केजी ऑफ सॉल्वंट। डेफिनेशन क्लिअर आहे सगळ्यांना, पुन्हा डेफिनेशन वन मार्कला विचारली जाऊ शकते, हे डेरिवेशन दोन मार्कला विचारलं जाऊ शकतं। नाउ विथ रिस्पेक्ट टू कॉम्पिटेटिव्ह एक्झाम टू क्वेश्चन, हा जो के एफ आहे तो कुणावरती डिपेंड आहे, तर के एफ हा डिपेंड असतो नेचर ऑफ सॉल्वंट वरती, त्याची व्हॅल्यू प्रत्येक सॉल्वंट साठी वेगवेगळी असते, त्याची व्हॅल्यू फिक्स नसते। वॉटर घेतला वेगळी मिळेल, बेंझिन घेतला वेगळी मिळेल, प्रत्येक सॉल्वंट साठी व्हॅल्यू वेगळी मिळेल। सेम फॉर द के बी जो आपण आधी डिस्कस केलेला आहे, आणि हे डिपेंड आहेत फक्त नेचर ऑफ सॉल्वंट वरती, इंडिपेंडेंट आहेत नेचर ऑफ सोल्यूट आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन वरती। सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे किंवा जे नेचर आहे सोल्यूटचं ते काय आहे याच्यावरती डिपेंड नाही आहेत, परंतु कशावरती डिपेंड असतात, ते नेचर ऑफ सॉल्वंट वरती डिपेंड असतात। युनिट काय येणार बघा पुन्हा एकदा बाळांनो, डेल्टा टी एफ, डेल्टा टी एफ म्हणजे काय रे, टेम्परेचर डिफरन्स आहे, हा डिफरन्स काय येणार, युनिट केल्विन येणार, आणि मोलॅलिटी युनिट काय येणार, मोल पर केजी, मोल पर केजी वरती नेला आपण शिफ्ट केलं तर काय येणार, केजी पर मोल, त्याच्यावरून युनिट काय आलं पुन्हा एकदा तेच आलं केल्विन केजी पर मोल, जे केबी साठी आलेलं होतं। आता हा के एफ कसा डिटरमाइन करू शकतो आपण, तर सिमिलर आहे, थोड्याशा टर्म चेंज आहेत, आर टी झिरो स्क्वेअर अपॉन थाउजंड इंटू डेल्टा एच ऑफ फ्रीजिंग। म्हणजेच के एफ डिटरमाइन करण्यासाठी जो फॉर्म्युला आहे तो सिमिलर आहे, फक्त इथं फ्रीजिंगच्या ऐवजी आपण काय घेतलं होतं, त्या ठिकाणी वेपरायझेशन घेतलेलं होतं। मग आता आर काय गॅस कॉन्स्टंट आहे, टी झिरो काय असणार आहे बाळांनो, फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्वंट असणार आहे, देन डेल्टा एच फॉर फ्रीजिंग म्हणजे काय बाळांनो, जेव्हा लिक्विड काय होतं फ्रीज होऊन सॉलिड मध्ये कन्वर्ट होतो त्यावेळी जो काही एन्थाल्पी मध्ये बदल होणार आहे, एनर्जी किंवा हीट चेंजेस होणार आहेत, त्याला आपण म्हणणार आहे एन्थाल्पी ऑफ फ्रीजिंग, त्याला आपण काय म्हणणार आहे, एन्थाल्पी ऑफ फ्रीजिंग असं म्हणणार आहे। समजते का बघा सगळ्यांना, पुन्हा एकदा एक शॉर्ट रिकॅप बघूया त्याचा, व्हॉट इज फ्रीजिंग पॉइंट, फ्रीजिंग पॉइंट द टेम्परेचर ऍट विच वेपर प्रेशर ऑफ सॉलिड बिकम्स इक्वल टू द वेपर प्रेशर ऑफ लिक्विड, कंडिशन इज ऍट इक्विलिब्रियम। देन डिप्रेशन काय असणार आहे, डिफरन्स बिटवीन द प्युअर सॉल्वंट अँड द सोल्युशन, काय म्हणलं आपण, फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्वंट अँड फ्रीजिंग पॉइंट ऑफ द सोल्युशन मधला जो डिफरन्स आहे तो काय असणार आहे, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट। देन वी टेकन रिलेशन बिटवीन रिलेशन बिटवीन मोलार मास अँड डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट, ते काय आलं बाळांनो, फॉर व्हेरी डायल्यूट सोल्युशन काय म्हणलेले आपण, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोलॅलिटी ऑफ सोल्युशन, देन डेल्टा टीएफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोलॅलिटी, देअरफोर वी कॅन राइट डेल्टा टीएफ इज इक्वल टू के एफ इन टू मोलॅलिटी, वेर के एफ इज अ मोलाल डिप्रेशन कॉन्स्टंट
इट इज डिफाइंड एज द डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट प्रोड्यूस्ड व्हेन वन मोल ऑफ सोल्यूट इज डिसॉल्व्ड इन 1 kg ऑफ सॉल्वेंट. इट डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ सॉल्वेंट. इट इज इंडिपेंडेंट ऑफ द नेचर ऑफ सोल्यूट एंड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूशन. देन याचं युनिट सांगितलं के केल्विन के केजी पर मोल सांगितलेलं आहे आणि याचा फॉर्म्युला आपण दिला होता आर टी झिरो स्क्वेअर अपॉन 1000 इंटू डेल्टा एच ऑफ फ्रीजिंग दिलेला होता. आता इथे पुन्हा आपण आलं की केएफ आपण काय तर सांगितलं मोलॅलिटीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. काय मोलॅलिटीची व्हॅल्यू? डब्ल्यू टू अपॉन एम टू इंटू डब्ल्यू वन इन केजी. ती व्हॅल्यू जर आपण वरच्या इक्वेशन मध्ये पुट केली तर डेल्टा टीएफ चा फॉर्म्युला आपल्यासाठी तयार होईल. काय फॉर्म्युला तयार होईल? केएफ इंटू डब्ल्यू टू अपॉन एम टू इंटू डब्ल्यू वन इन केजी, फ्रॉम विच वी कॅन कॅल्क्युलेट आयदर डेल्टा टीएफ, केएफ, डब्ल्यू टू, एम टू, डब्ल्यू वन. बाकी सगळ्या व्हॅल्यू प्रोव्हाइड केल्या जातील न्यूमरिकल मध्ये. कुठली तरी एक व्हॅल्यू आपल्याला याच्यामधली कॅल्क्युलेट करायला सांगितली जाईल. सोपे आर्टिकल्स आहेत दोन्ही, व्यवस्थित अभ्यास करा. घरीच राहा, बाहेर फिरू नका. स्टे होम स्टे सेफ. आपण पुढच्या पार्टमध्ये काही थेरॉटिकल एमसीक्यूज जे आहेत आपल्या ज्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आपण बघितल्या, लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर, इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट आणि डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट, त्याच्यावरती थेरॉटिकल क्वेश्चनचा ट्रेंड फार आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या रिस्पेक्ट मध्ये. तर या ठिकाणी जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामला थेरॉटिकल एमसीक्यू कसे येतात ते सोडवायचे कसे, पाठांतर काही करायला लागत नाही. दिलेला क्वेश्चनचा फॉर्मॅट जर व्यवस्थित समजावून घेतला, कन्सेप्ट जर क्लिअर असला, तर या ठिकाणी असणारे एमसीक्यू आपले इझिली सॉल्व्ह होतील. त्याच्यासाठी आपण थोडस बेसिक याच्यासाठी लागणार आणि कन्सेप्ट पुन्हा एकदा रिवाइज करूया. आता या ठिकाणी बेसिक म्हणजे काय, तर हे जे डिसोसिएट होतात ते डिसोसिएशन कसे होणार आहेत हे आपल्यासाठी क्लिअर पाहिजे. म्हणजेच हा एल टू एसओ फोर थ्रायस आहे, बरोबर का? तर हा डिसोसिएट कसा होईल, त्याचे डिसोसिएट होऊन किती आयन्स तयार होतील? तर हा अल्युमिनियम दोन आयन तयार करेल, टू एल थ्री प्लस. आणि हा जो सल्फेट आहे तो मात्र किती आयन तयार करेल? तीन आयन्स तयार करेल. तीन सल्फेट होतील आणि दोन अल्युमिनियमचे होतील. म्हणजे या ठिकाणी टोटल किती आयन तयार होतील हे आपल्याला या ठिकाणी दिलेल्या कॉम्पोनंट पासून फाइंड करता आलं पाहिजे. जसं बीएससीएल टू दिलेलं आहे आपल्याला, तर बीएससीएल टू किती आयन तयार करेल? तर बीएचा एक आयन तयार करेल आणि सीएलचे दोन आयन्स तयार करेल. अशा पद्धतीने टोटल तो तीन आयन्स तयार करेल. म्हणजे या ज्या गोष्टी आहेत आपल्याला या ठिकाणी दिलेल्या त्या कन्सिडर करता आल्या पाहिजेत की किती आयन्स त्याचे फॉर्म होतील. एक पहिला कन्सेप्ट जो आपल्याला येणं अपेक्षित आहे या ठिकाणी. त्यानंतर एक थोडस की जे नॉन इलेक्ट्रोलाइट्स असतात, नॉन इलेक्ट्रोलाइट्स, नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणजे कोणते? ग्लुकोज, युरिया, सुक्रोज, ठीक आहे का? जे नॉन इलेक्ट्रोलाइट आहेत, ग्लुकोज असेल, युरिया असेल, सुक्रोज असेल, त्याला तुम्ही केन शुगर म्हणता, तर यांच्यासाठी डिसोसिएशन होत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी डायरेक्टली व्हॅल्यू किती घ्यायची? वनच घ्यायची त्याच्या आयनची, ठीक आहे? त्याचं डिसोसिएशन होत नाही. मग या ठिकाणी आपण हा पहिला कन्सेप्ट समजावून घेतला. आता दुसरा कन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला काय समजावून घ्यायचा आहे, तो दुसरा कन्सेप्ट आहे तो बाळांनो फारच महत्वाचा आहे या ठिकाणी. कुठला कन्सेप्ट आहे जो दुसरा कन्सेप्ट आहे आपल्यासाठी? तो की या ठिकाणी ज्यावेळेस आपण सोल्यूट एखादा ऍड करतो सॉल्व्हंट मध्ये, त्याचा त्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज वरती कसा परिणाम होतो? उदाहरणार्थ त्याच्या सगळ्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत त्या डायरेक्टली प्रपोर्शनल असतात कुणाशी? नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल सोबत. नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल सोबत म्हणजेच जेवढे सोल्यूटचे पार्टिकल्स वाढणार तेवढं काय काय वाढणार? इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट वाढणार, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट वाढणार, त्याच्यानंतर लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर वाढणार. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी पूर्णच्या पूर्ण वाढणार जर सोल्यूट पार्टिकल्स वाढले तर. आणि जर कमी झाले तर काय होणार? कमी होणार. म्हणजेच कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कुठल्या कुठल्या आहेत? लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट, त्या सगळ्याच्या सगळ्या डायरेक्टली प्रपोर्शनल कुणाला येणार? एन टू ला येणार. इव्हन पुढे आपण बघणार आहे ते ऑस्मोटिक प्रेशर देखील या ठिकाणी डायरेक्टली प्रपोर्शनल येणार त्याच्याशी. म्हणजे
या सगळ्या पॉझिटिव्ह प्रॉपर्टी वाढणार किंवा कमी होणार हे कशावरती ठरणार आहे, तर या ठिकाणी सोल्युटचे पार्टिकल्स किती आहेत. ज्याचे सोल्युटचे पार्टिकल्स जास्त येणार त्याच्यासाठी ह्या प्रॉपर्टीज जास्त असणार, आणि ज्याच्यासाठी सोल्युटचे पार्टिकल्स कमी येणार त्याच्यासाठी ह्या प्रॉपर्टीज कमी असणार. आता हा कन्सेप्ट आपल्याला कुठे कुठे लागू करता येईल, जिथे जिथे आपल्याला कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचं विचारलेलं आहे, इलिव्हेशन डिप्रेशन जे डायरेक्टली विचारलेलं आहे तिथे आपल्याला अप्लाय करता येईल. त्यानंतर या ठिकाणी अप्लाय करता येईल जिथे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपल्याला डायरेक्टली विचारलेली आहे, ठीक आहे का. इथे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी विचारलेली पाहिजे आपल्याला, म्हणजे कुठल्या, पुन्हा एकदा बघा, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट किंवा ऑस्मॉटिक प्रेशर, यापैकी कुठली तरी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी विचारली असेल तर ती डायरेक्टली प्रपोर्शनल असेल नंबर ऑफ सोल्युट पार्टिकल्स साठी. त्यानंतर दुसरा मुद्दा किंवा कन्सेप्ट असा आहे याच्यामध्ये की आता फक्त वेपर प्रेशर विचारलं, फक्त फ्रीजिंग पॉईंट विचारला किंवा फक्त बॉइलिंग पॉईंट विचारला तर हे कसं सॉल्व्ह करायचं. म्हणजे आता बघूयात आपण बॉइलिंग पॉईंट जो होता आपल्याकडे, ठीक आहे का, तो बॉइलिंग पॉईंटचा कन्सेप्ट आपल्याला सांगितलेला आहे किंवा फ्रीजिंग पॉईंटचा कन्सेप्ट सांगितलेला आहे, तो या ठिकाणी कशा पद्धतीने वर्क करेल. आता पुन्हा एकदा तेच आहे, ज्यावेळेस मी सोल्युट चे पार्टिकल्स सॉल्व्हंट मध्ये ऍड करतो सोल्युशन फॉर्म होणार आहे या ठिकाणी. आता सोल्युटचे पार्टिकल जर वाढले तर ते काय करतात रे बाळांनो, इथे सरफेसवर असणाऱ्या पार्टिकलची जागा घेतात, ते सरफेसवर असणाऱ्या पार्टिकलची जागा घेतात. आणि मग सरफेसवर असणाऱ्या पार्टिकलची जागा घेतली की काय कमी होतं रे बाळांनो, याचं वेपर प्रेशर काय होतं, कमी होतं. म्हणजे वेपर प्रेशर हे काय येणार बाळांनो, जर सोल्युट पार्टिकल वाढले तर वेपर प्रेशर काय होणार, कमी होणार. म्हणजे वेपर प्रेशर हे डायरेक्टली प्रपोर्शनल किंवा इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहेत नंबर ऑफ सोल्युट पार्टिकल्सशी, इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. त्यानंतर आता हे नंबर ऑफ सोल्युट पार्टिकल वाढल्यामुळे काय झालं, वेपर प्रेशर काय झालं बाळांनो, कमी झालं. वेपर प्रेशर कमी झालं म्हणजेच बॉइलिंग पॉईंटच्या बद्दल काय कन्सेप्ट सांगता येईल आपल्याला, वेपर प्रेशर जेवढं कमी होईल म्हणजे वापस तयार होत नाहीये, तर बॉइलिंग पॉईंट काय होणार, त्याचा वाढणार. म्हणजेच बॉइलिंग पॉईंटशी मात्र हे काय असणार आहे बाळांनो, डायरेक्टली प्रपोर्शनल असणार नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल्स. आणि तिसरं राहिलं आपला फ्रीजिंग पॉईंट, ठीक आहे का. तर फ्रीजिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट त्याच्यामध्ये काय रिलेशन आहे, तर इन्व्हर्सली प्रपोर्शनल रिलेशन आहे. आणि डायरेक्टली प्रपोर्शनल रिलेशन कुणाशी आहे, याचं वेपर प्रेशरशी. बॉइलिंग पॉईंट आणि वेपर प्रेशरचं रिलेशन कसं आहे बाळांनो, इन्व्हर्सली प्रपोर्शनल रिलेशन आहे. पुन्हा एकदा बघा, सॉलिड पार्टिकल्स वाढले तर सरफेसवरच्या जागा ज्या आहेत त्या सॉल्व्हंटच्या सॉलिड पार्टिकल घेणार, त्यामुळे वाफ म्हणजे वेपर्स तयार होणार नाहीत त्या सॉलिड पार्टिकलच्या, त्यामुळे वेपर प्रेशर कमी एक्झर्ट होईल. त्यामुळे वेपर प्रेशर आणि सॉलिड पार्टिकल हे इन्व्हर्सली प्रपोर्शनल आले. देन बॉइलिंग पॉईंट जो आहे तो वेपर प्रेशर न एक्झर्ट झाल्यामुळे, ऍटमॉस्फेरिक प्रेशर एवढं त्याचं प्रेशर लवकर एक्झर्ट नाही झाल्यामुळे बॉइलिंग पॉईंट काय झाला, वाढला. म्हणजे बॉइलिंग पॉईंट हा डायरेक्टली प्रपोर्शनल आला कोणाशी, नंबर ऑफ सॉल्युट पार्टिकल्सशी. मग वेपर प्रेशर आणि बॉइलिंग पॉईंट मध्ये काय रिलेशन आलं, हा कमी असेल कधी जर सॉल्युट वाढले तर, हा सॉल्युट वाढले तर वाढतोय, म्हणजे दोघांमध्ये रिलेशन काय आलं, इन्व्हर्सली प्रपोर्शनल आलं. तिसरा कन्सेप्ट काय सांगितलेला आपण, फ्रीजिंग पॉईंट हा डायरेक्टली प्रपोर्शनल कुणाशी असतो, वेपर प्रेशरशी. आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल कुणासाठी असतो, बॉइलिंग पॉईंटसाठी. म्हणजे या ठिकाणी आपण थोडक्यात पुन्हा एक शॉर्ट समराइज करू शकतो की नंबर ऑफ सॉल्युट पार्टिकल इन्क्रीजेस, फ्रीजिंग पॉईंट अँड वेपर प्रेशर डिक्रीजेस, व्हाइल बॉइलिंग पॉईंट इन्क्रीजेस. मग आता एन टू इन्क्रीज झाल्यावर कोण वाढतंय, बॉइलिंग पॉईंट वाढतंय आणि सगळ्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज वाढतात. म्हणजे नंबर ऑफ सॉल्युट पार्टिकल बरोबर डायरेक्टली व्हॅरी कोण होणार, बॉइलिंग पॉईंट आणि सगळ्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. आणि इन्व्हर्सली व्हॅरी कोण होणार, फ्रीजिंग पॉईंट आणि वेपर प्रेशर. पुन्हा एकदा लक्षात घ्या, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ह्या डायरेक्टली प्रपोर्शनल आहेत
लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर, इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. त्याचबरोबर बॉइलिंग पॉइंट ही जी फिजिकल प्रॉपर्टी आहे, नॉट कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी, फिजिकल प्रॉपर्टी आहे, ही सुद्धा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कोणाशी, नंबर ऑफ सोल्युट पार्टिकल्सशी. आणि फ्रीजिंग पॉइंट आणि वेपर प्रेशर ह्या ज्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत, नॉट कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज, दे आर इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द नंबर ऑफ सोल्युट पार्टिकल्स. ठीक आहे, आता या सगळ्या कन्सेप्टच्या आधारावरती आपल्याला इथं दिलेला वन क्वेश्चन जे आहे ते वन बाय वन आपण सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे, तर बघूयात आपण पहिला क्वेश्चन वन बाय वन. मी इथलं काही पुसत नाहीये, क्वेश्चन वन बाय वन सॉल्व करत जाऊया, त्याचे आयन्स फॉर्म करत जाऊया. हे आपण इथंही समराइज केलेलं आहे खाली. ठीक आहे, आता पहिला क्वेश्चन आहे, सोल्युशन हॅव्हिंग हायएस्ट वेपर प्रेशर इज, हायएस्ट वेपर प्रेशर डोक्यात एक पहिलं आलं पाहिजे, काय विचारलंय, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर का वेपर प्रेशर विचारलंय, वेपर प्रेशर विचारलंय, म्हणजे ही फिजिकल प्रॉपर्टी आहे. आणि आपल्या दृष्टीनं ही फिजिकल प्रॉपर्टीची जी वेपर प्रेशर जी आहे, ती नंबर ऑफ सोल्युट पार्टिकल्स जर वाढवले तर काय होतं, सरफेसचे पार्टिकलची जागा सॉल्व्हंटचे आहे, सोल्युट पार्टिकल घेतात, त्यामुळे वेपर प्रोड्यूस होत नाही, म्हणजे वेपर प्रेशर कमी होतं. जर सोल्युट पार्टिकल्स वाढले तर, म्हणजे ज्याचे सोल्युट पार्टिकल सगळ्यात जास्त असणार त्याचं वेपर प्रेशर कमी असणार. पण आपल्याला विचारले काय, हायएस्ट विचारले, हायएस्ट विचारले म्हणजे आपण काय करणार बाळांनो, या ठिकाणी ज्या ठिकाणी सोल्युट पार्टिकल्स कमी असतील ते आपलं उत्तर असेल. मग आता सोल्युट पार्टिकल्स शोधूयात आपण. आता पहिल्याचे सोल्युट पार्टिकल कसे शोधणार बघा, इथं अजून एक पॉइंट आहे बघा, की कॉन्सन्ट्रेशन इक्विमोलार आहेत, म्हणजे सगळ्यांचे सारखे आहेत आणि काही ठिकाणी सारखे नाहीये. मग अशा ठिकाणी काय करायचं, तर जे त्याचे आयन्स आहेत, जेवढे आयन्स येतात त्या आयन्सनं त्याच्या कॉन्सन्ट्रेशनला मल्टीप्लाय करायचं आणि मग उत्तर बघायचं कुणाचं सगळ्यात जास्त येतंय, कुणाचं सगळ्यात कमी येतंय. या प्रश्नाची आपली हिंट आहे, वेपर प्रेशर हे इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतं नंबर ऑफ सोल्युट पार्टिकल्ससाठी. मग विचारलंय हायएस्ट वेपर प्रेशर कुणाचं असेल, तर ज्याचे सोल्युट पार्टिकल सगळ्यात कमी येतील. पहिला सॉल्व्ह करूयात, याचे पार्टिकल किती येणार, वन इन टू अल्युमिनियम सल्फेट डिसोसिएट केल्यावर आयन किती तयार होणार, अल्युमिनियमचे दोन आणि सल्फेटचे तीन, म्हणजे टोटल आयन किती झाले, पाच. म्हणजे या ठिकाणी याचं कॉन्सन्ट्रेशन टोटल किती झालं, वन इंटू फाईव्ह, फाईव्ह मोलार झालं सोलिडचं कॉन्सन्ट्रेशन. या ठिकाणी किती झालं, पॉइंट वन इंटू एनएचा एक आणि एनओ थ्रीचा एक, असे दोन आयन तयार झाले, पॉइंट टू मोलार तयार झाले. या ठिकाणी वन इंटू बीएसीएल टू जो आहे, बीएसीएल टू त्याचे किती झाले, बीएचा एक आणि सीएलचे दोन, असे किती झाले, तीन, म्हणजे हे किती आलं, थ्री मोलार. आणि याचे किती झाले, पॉइंट वन इंटू कॅल्शियमचा एक आणि नायट्रेटचे दोन, तीन, म्हणजे किती आले, पॉइंट थ्री मोलार. मग आता या सगळ्यांमध्ये, या सगळ्यामध्ये सोल्युट पार्टिकलचा काउंट कमी कुठं आहे, कॉन्सन्ट्रेशन कमी कुठं आहे, तर आपल्याला या ठिकाणी हे कॉन्सन्ट्रेशन कमी दिसतंय सगळ्यात. त्यामुळे आपला जो प्रश्न होता की हायएस्ट वेपर प्रेशर कुणाचा असेल, तर ज्याचे सोलिड पार्टिकल्स काय असणार आहेत, कमी असणार आहेत. सोलिड पार्टिकल कमी असले की सरफेसवरची जागा कमी व्यापली जाणार आणि बाकीचे मॉलिक्युल इझिली इव्हॅपोरेट होणार, त्यामुळे त्याचं वेपर प्रेशर हायएस्ट येणार. कळला पहिला प्रश्न. ओके, आता दुसरा क्वेश्चन आपण बघूया त्या ठिकाणी. हातामध्ये ते ग्लोव्ह घातलेले होते बोट पुसण्यासाठी, पण बरेच जणांच्या प्रतिक्रिया आली की सर हात मोडलाय का काय, म्हणून ते काढून ठेवलं. तर बघूयात, जाऊयात पुढे आपण. दुसरा क्वेश्चन, डेल्टा टीबी मिनिमम कुणाचा आहे. मग डोक्यात पहिलं काय आलं पाहिजे रे, डेल्टा टीबी मिनिमम कुणाचा आहे म्हणजे काय, डेल्टा टीबी काय, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. मिनिमम कोणाची असणार, ज्याचे सोल्युट पार्टिकल्स कमी त्याचे असणार, कारण आपण काय सांगितलं, डेल्टा टीबी हा डायरेक्टली प्रपोर्शनल आहे कोणाशी, सोल्युट पार्टिकल्सशी. म्हणजे ज्याचे सोल्युट पार्टिकल जास्त त्याचा डेल्टा टीबी जास्त, विचारलाय कमी, कमी कोणाचा असणार, ज्याचे सोल्युट पार्टिकल्स कमी, म्हणजे पुन्हा पहिल्या वरच्यासारखं सोडवायचं आपल्याला. सोडवूया, इथं कॉन्सन्ट्रेशन किती दिलंय, पॉइंट वन इंटू के इंटू के चे आयन, केसीएलचे के चा एक आणि सीएलचा एक, झाले दोन.
पुढे पॉइंट नॉट फाईव्ह इंटू एनएचा एक सीएलचा एक किती झालं बघा पॉइंट वन. त्यानंतर या ठिकाणी तिसरा दिलाय वन मोलार इंटू एएल पीओ फोरचा आहे किती होणार दोनच होणार एएलचा एक आणि पीओ फोरचा एक ते आलं दोन आलं. आणि या ठिकाणी पुढचं जे दिलंय आपल्याला पॉइंट वन इंटू एमजीचा एक आणि एसओ फोरचा देखील एकच होणार त्यामुळे इथं आले पॉइंट टू. सगळ्यात कमी व्हॅल्यू कोणाची आली रे बाळांनो सगळ्यात कमी व्हॅल्यू कोणाची आली त्यामुळे हे आपलं आन्सर. आता थर्ड केस मध्ये सोल्युशन हॅव्हिंग लोवेस्ट बॉइलिंग पॉइंट पुन्हा विचार करायचा आहे. काय बॉइलिंग पॉइंट विचारलंय. बॉइलिंग पॉइंट काय आहे फिजिकल प्रॉपर्टी. इलिव्हेशन डिप्रेशन विचारलंय का इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट विचारलंय का नाही विचारलेलं म्हणजे आपल्याला बॉइलिंग पॉइंट विचारलाय. बॉइलिंग पॉइंट कसा ट्रेंड काय रे बॉइलिंग पॉइंटचा डायरेक्टली प्रपोर्शनल आहे कुणाशी नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल्सशी. मग या ठिकाणी नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल डायरेक्टली काउंट करूया तिथे वन मोलारच आहे मल्टिप्लाय करायची काही गरज नाही. आयन्स शोधूयात फक्त एनएच फोर प्लस प्लस सीएल मायनस याचे आयन किती आले दोन. सुक्रोजसाठी आयन नसतात पण आपण एक कन्स्टिट्यूएंट घटक आहे असं कन्सिडर करूयात. केसीएल साठी किती आले बाळांनो दोन. एनए टू एसओ फोर साठी एनएचए दोन आणि एसओ फोरचा एक किती आले तीन आयन्स प्रोड्यूस झाले. आता या ठिकाणी त्याचं डिसोसिएशन होत नाही बरोबर आहे का डज नॉट डिसोसिएट. आता या केसमध्ये आपल्याला काय पाहिजे लोवेस्ट बॉइलिंग पॉइंट. पुन्हा एकदा ज्याचे आयन्स कमी असणार त्याचा बॉइलिंग पॉइंट लोवेस्ट असणार. आयन्स किंवा ज्याचा कॉन्स्टंट घटक आहे ज्याचा डिसोसिएशन होत नाही तो कॉन्स्टंट राहणार आहे त्यामुळे त्या ठिकाणी तो मिनिमम येणार त्या ठिकाणी बॉइलिंग पॉइंट त्याचा काय असणार बाळांनो मिनिमम असणार. चौथा क्वेश्चन बघूया सोल्युशन हॅव्हिंग हायएस्ट डेल्टा टीव्ही. सोल्युशन हॅव्हिंग हायएस्ट डेल्टा टीव्ही काय विचारलंय इलिव्हेशन हायएस्ट कुठं असेल काय उत्तर येणार बरोबर आहे काय सांगताय ज्याचे नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल्स जास्त बरोबर का ज्याचे नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल्स जास्त त्याचं काय होणार डेल्टा टीव्ही जास्त येणार. आता डेल्टा टीव्ही जास्त कसं येणार बघूयात. पुन्हा येतोय वन मोलार ग्लुकोज ग्लुकोज साठी कॉन्स्टंट घटक एकच आहे एएल सीएल थ्री साठी किती येणार एएलचा एक सीएल किती प्रोड्यूस होणार तीन एएल एक सीएल तीन किती झाले टोटल चार के फोर एफ यू सी एन सिक्स. हो टेन्शन आलं असेल आता एवढं मोठं आहे बघूयात आपण के फोर एफ यू सी एन सिक्स कसा डिसोसिएट होणार फोर के प्लस एफ ई सी एन सिक्स थ्री मायनस किती आयन झाले याचे चार आणि याचा किती आयन आहे एक जे टोटल आयन किती झाले याचे पाच एन एनओ थ्री एन ए एक आणि एनओ थ्रीचा एक किती आयन झाले दोन आयन झाले. ठीक आहे आता प्रश्न काय होता हायएस्ट डेल्टा टीबी. डेल्टा टीबी हायएस्ट कशावरून ठरवलं आपण त्याचे नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल जास्त आले नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल जास्त कुणाचे आले के फोर एफ यू सी एन सिक्स म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे के फोर एफ यू सी एन सिक्स चा इलिव्हेशन काय असणार हायएस्ट असणार. कंटाळू नका अजून तिकडे चार क्वेश्चन आहेत. करमत नसेल आता घरी बरेच दिवस झालं आठवण येत असेल कॉलेजची सगळ्यांचीच शिक्षकांची मित्रांची. ठीक आहे पुढे बघूयात आपण. आता या ठिकाणी पुढचा क्वेश्चन जो आहे तो आहे सोल्युशन हॅव्हिंग मॅक्झिमम डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉइंट डेल्टा टीएफ विचारलाय. डेल्टा टीएफ आहे नो डाऊट तो सॉलिड पार्टिकल्स वर डिपेंड असेल ज्याचे सॉलिड पार्टिकल जास्त त्याचा जास्त ज्याचे कमी त्याचा कमी असणार हायएस्ट विचारलाय म्हणजे ज्याचे सॉलिड पार्टिकल जास्त आहेत असं आपल्याला शोधावं लागेल. सॉलिड पार्टिकल जास्त कोणाचे येणार बघा बाळांनो आता इथे इक्विमोलार दिलेलं नाहीये त्यामुळे सॉल्व्ह करायला लागेल आपल्याला.
पॉइंट फाइव इंटू एल आई बी आर, एल आई चा एक बी आर चा एक किती झाले दोन, किती आलं वन मोलार. इथे वन इंटू के साठी एक, सीएलओ थ्री साठी एक, किती आले दोन, टू मोलार. पॉइंट सिक्स इंटू एल चे दोन, एसओ फोर चे तीन, किती आलं थ्री मोलार. आणि इथं पॉइंट फाइव इंटू बी ए साठी एक, एनओ थ्री चे दोन, तीन, वन पॉइंट फाइव मोलार. हायएस्ट विचारलंय, हायएस्ट उत्तर कुठलं आलं आपल्या यातलं, याच्यासाठी काय असणार आहे, हायएस्ट डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट बघायला मिळणार. आता पुढचा क्वेश्चन बघूया, तिथे सोल्युशन हॅविंग हायएस्ट बॉइलिंग पॉइंट इज, असं कुठलं सोल्युशन आहे ज्याचा बॉइलिंग पॉइंट हायएस्ट आहे. बरोबर आहे, बॉइलिंग पॉइंट विचारला, एलिव्हेशन नाही विचारलेलं. हायएस्ट बॉइलिंग पॉइंट कशावर डिपेंड असणार आहे, नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल्स वरती डिपेंड असणार आहे. ज्याचे जास्त त्याचा बॉइलिंग पॉइंट जास्त. मग या ठिकाणी वन मोलार युरिया, वन मोलार सुक्रोज, याचे वनच आहेत, याचं वनच कन्सिडर करूयात आपण. याचे किती आले रे बाळांनो, वन इंटू एनएसीएल किती आहे टू, आणि इथं वन इंटू एनए टू एसओ फोर, एनए टू एनए चे दोन, एसओ फोर चा एक, किती पार्टिकल्स आले याचे तीन, त्यामुळे याचं काय आलं तीन. काय विचारलं, हायएस्ट बॉइलिंग पॉइंट, हायएस्ट बॉइलिंग पॉइंट कोणाचं येणार, याचा एक आहे, याचा एक आहे, याचे दोन आहेत, याचे तीन आहेत, सॉलिड पार्टिकल्स. हायएस्ट कोणत येणार, ज्याचं हायएस्ट आहे त्याच्यासाठी बॉइलिंग पॉइंट हायएस्ट येणार. पुढे मॅक्झिमम फ्रीजिंग पॉइंट, फ्रीजिंग पॉइंट, ओके, फ्रीजिंग पॉइंट चं रिलेशन काय सॉलिड पार्टिकलशी, फ्रीजिंग पॉइंट ही काय, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी का नाहीये, फिजिकल प्रॉपर्टी आहे. मग ही डायरेक्टली प्रपोर्शनल आहे का इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे, नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल सोबत इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. सो फ्रीजिंग पॉइंट इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल्स. मॅक्झिमम कोणाचं असणार, याचे सॉलिड पार्टिकल्स कमी असणार. बघूया, पॉइंट फाईव्ह इंटू एल आय टू एसओ फोर, बरोबर आहे, किती येणार आहे एल आय टू एसओ फोर चे, एल आय चे दोन, एसओ फोर चा एक, तीन, किती आलं वन पॉइंट फाईव्ह मोला. एनएसीएलचं किती आलं वन, एनएचा एक, सीएलचा एक, टू मोला. पॉइंट फाईव्ह, पॉइंट फाईव्ह इंटू एएल टू एसओ फोर थ्राइस, एएल चे दोन, एसओ फोर चे तीन, किती आले पाच, टू पॉइंट फाईव्ह मोला. आणि इथं पॉइंट फाईव्ह इंटू बी ए चा एक, सीएल चे दोन, किती आले तीन, वन पॉइंट फाईव्ह मोलार. काय विचारलंय, मॅक्झिमम फ्रीजिंग पॉइंट विचारलाय, तो कुणाशी कसा प्रपोर्शनल आहे, इनव्हर्सली. कमी कुणाचे आले रे इथं, कमी कुणाचे आले, दोघांचे आले, काही चुकलंय का, ठीक आहे, आपण थोडं क्वेश्चन मध्ये स्लाइड चेंज करूया. तो वन मोलार घेऊया, वन मोलार घेतला आपण, वन इंटू थ्री आलं, हा किती आहे तुमचा थ्री आहे. आता कोणाचं येईल बघा बरं, त्याचे सॉलिड पार्टिकल्स कमी आले पाहिजे. पॉइंट फाईव्ह इंटू थ्री एक, वन पॉइंट फाईव्ह, पॉइंट फाईव्ह इंटू फाईव्ह, टू पॉइंट फाईव्ह, वन इंटू टू, ओके, आणि एल आय टू एसओ फोर मध्ये थ्री इंटू, बरं. आता काय होणार याच्यामध्ये, सगळ्यात कमी कुणाचे याचे, हे आपला आन्सर असणार, ओके. पहिल्यांदा काय करा, क्वेश्चन रीड करा, लास्ट चान्स आहे बघा तुमच्याकडे, क्वेश्चन रीड करा, डिसाइड करा, त्याचं रिलेशन मधल्या मनात तयार करा, आणि मग क्वेश्चन सॉल्व्ह करायला लागेल. चला सुटणार सगळ्यांना, हा कॉन्फिडन्स आला आता, लास्ट क्वेश्चन आहे, सोडवूयात. चला तुम्ही सांगा, मला ऐकायला येत आहे, हा काय सांगितलं इथं, सोल्युशन हॅविंग हायएस्ट लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर. अरे कळालं का पहिल्यांदा तुम्हाला, हा काय कळालं, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे कशी असणार, डायरेक्टली प्रपोर्शनल असणार कुणाशी, नंबर ऑफ सोल्युट पार्टिकलशी डायरेक्टली प्रपोर्शनल असणार. ऐकायते बर का, तुम्ही काय म्हणताय ते समजलं मला, तुम्हाला कळालंय. आता उत्तर काय असणार बघा, डायरेक्ट उत्तर सांगू नका, काही जण डायरेक्ट उत्तर सांगतायत. हा काय येणार पुढे, आयन्स बघूयात आपण याचे, वन इंटू किती आयन आले केसीएल चे, बरोबर आहे दोन, म्हणजे किती आलं याचं कॉन्सन्ट्रेशन, टू मोलार. पुढे वन इंटू याचे आयन्स काय घेतले का, नाही हा डिसोसिएट होत नाही म्हणा वनच ठेवला. पुढे वन इंटू बीएसीएल टू, बीएसीएल टू चे किती आले, बी एचा एक, बरोबर, सीएल चे दोन, हा बरोबर आहे, तीन सांगितलं कुणीतरी, किती आले थ्री. पुढे
बरोबर आहे, कोणतरी काय सांगितलं एकदम फोर सांगितलं बरोबर आहे का रे, बाकीच्यांना कळालंय का चार कसे आले, एलचे आणि सीएलचे तीन आले, म्हणजे टोटल किती आले रे बाळांनो इथं. आता काय विचारलंय, हायएस्ट लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, ज्याचे सॉलिड पार्टिकल हायएस्ट, हायएस्ट कोणाचे त्याचे. ओके मजा येते सोडवायला, ठीक आहे. एवढे क्वेश्चन सफिशियंट आहे त्याच्यावर, एक्स्ट्रा कुठे काही जाण्याची गरज नाहीये. मला वाटतं आपण डीपीपी प्रोव्हाइड केलेली आहे क्लासमध्ये, प्रिंटेड फॉर्मॅटमध्ये तुमच्याकडे आहे, तर तुम्ही क्वेश्चन सॉल्विंगला घ्या. एक लास्ट क्वालिटी प्रॉपर्टी राहिली बाळांनो आपली, ऑस्मॉटिक प्रेशर, ठीक आहे का. व्यवस्थित अभ्यास करा, घरीच राहा, सेफ राहा. थँक्यू.